लोकसभा चुनाव के लिए घोषित प्रभाग रचना पर बवाल खत्म होने का नाम नहीं ले रहा। आज बीजेपी नेताओं ने आपत्तियों पर सुनवाई के हवाले से एक प्रेस कॉन्फ्रेंस की और प्रशासक एवं सरकार की भूमिका पर संदेह जताया। विधायक गणेश नाइक के नेतृत्व में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में बीजेपी नेताओं ने कहा कि प्रभाग रचना में सत्ताधारी धांधली करने वाले है, इसके लिए शिकायत पहले की गई थी, फिर भी उसे रोका नहीं गया, इसलिए सुनवाई से कुछ समाधान होगा इसका भरोसा नहीं। उन्होंने क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। सार्वत्रिक निवडणूक 2022 याच्या प्रारूप आराखड्याच्या अनुषंगानं ज्या हरकती आणि सूचना लोकांनी घेतल्या होत्या त्याची एकूणच सुनावणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू होती। साधारणपणे लोकांनी आपली मतं आपल्याला इंडिव्हिज्युअल बाहेर सांगितली, परंतु आतमध्ये काय घडलं हे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियाला ज्या पद्धतीनं समजायला पाहिजे दुर्दैवानं ते समजू शकलं नाही। खरं म्हणजे नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका ह्या पहिल्यांदाच प्रभाग स्वरूपामध्ये, जरा हे भाऊ जरा शांतता, प्रभाग स्वरूपामध्ये पहिल्यांदाच होत आहेत। आजवर नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका हे वॉर्ड्स पद्धतीनं झाल्या। मला वाटते ही तिसऱ्यांदा वॉर्ड वाढण्याची किंवा प्रभाग वाढण्याची तिसरी ओरिजिनल नंतर तिसरी। ह्या प्रभागाची रचना करताना ज्या पद्धतीनं प्रभागाची रचना केल्या गेल्या त्याच्यावर लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि 3850 सुमारामध्ये त्या ठिकाणी लोकांनी हरकती नोंदवल्या। इंडिव्हिज्युअल लोकांनी अर्ज केले, स्वतःची म्हणजे नाव नोंदलं, आपला राहण्याचा पत्ता दिला, वॉर्डचा पत्ता दिला आणि काल निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जी कमिटी आज काल बसली होती त्याच्यामध्ये माननीय आयुक्त, निवडणूक आयोगाच्या कार्यालयातले लोक, जिल्हाधिकारी, विभागीय महसूल आयोगाचे अधिकारी, अन्य काही अधिकारी होते, त्यांच्या समक्ष लोकांनी आपल्या भावना तीव्रतेनं त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत। प्रामुख्यानं लोकांनी तक्रार केली ती ही होती की प्रभागाच्या रचना करताना लोकसंख्येची असमानता। सुरुवातीला मी एकच सांगतो की माझ्यासारख्या माणसाला ती जबाबदारी दिली असती तर शहराची लोकसंख्या भागिले त्या शहरातले वॉर्ड म्हणजे 122 वॉर्ड, साधारणपणे ती संख्या 27,000 काहीतरी 200-300 वाढते। आता 27,000 प्रभाग म्हटल्यानंतर साधारणपणे 9,000 वॉर्ड, 9,000 वॉर्डच्या 27 त्याच्यामध्ये 27,000 गरजेनुसार 10% कमी 10% जास्त करण्याची निश्चितपणे तरतूद आहे कायद्यामध्ये आणि नियमामध्ये तरतूद आहे। असं असताना 27 ऐवजी सुरुवातीला म्हणजे उत्तरेकडून ज्याला प्रभागाच्या रचना सुरू झाल्या त्या ठिकाणी 23-24 अशा स्वरूपाचे लोकसंख्येचे प्रभाग पाडले गेले आणि परिणामी इकडच्या दक्षिणेकडच्या नवी मुंबईतल्या नागरिकांवर, लोकप्रतिनिधींवर किंवा होऊ घातलेल्या लोकप्रतिनिधी तो अन्याय झाला। नवी मुंबईच्या लोकसंख्येच्या 20% भागाकरता 5 नगरसेवक त्या ठिकाणी 11 जे 111 11 नगरसेवक वाढवले गेले त्याच्यापैकी 20% भागाकरता 5 नगरसेवक आणि राहिलेल्या 80% भागाकरता 6 नगरसेवक
नाही तो एक प्रकारचा अन्याय. मी विनोदाने असं म्हटलं त्या अधिकाऱ्यांच्या समोर की ज्या कुठल्या अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपवली होती, ज्या वेळेला शाळेमध्ये गुरुजी गणित शिकवत होते त्यावेळेला हे घटक शाळा सोडून चिंचेच्या झाडावर जाऊन चिंचा खात बसले होते. आणि म्हणून ह्या लोकांना तशा प्रकारचं ते गणित समजलं नाही, उमजलं नाही, आणि परिणामी लोकांमध्ये इतका अनरेस्ट झाला, इतका असंतोष झाला, आणि 3,850 सुमारे लोकांनी तक्रारी केल्या. आता बाब अशी आहे की या ठिकाणी त्यांनी जी रचना केलेली आहे ती रचना आपल्याला दाखवली जाईल आणि कशी असायला पाहिजे ती पण आपल्याला दाखवली जाईल. एकूणच ज्या कुठल्या घटकांनी ह्या गोष्टी केल्या, या गोष्टी निवडणूक आयोगाने केल्या असं मी म्हणणार नाही, परंतु निवडणूक आयोगाने योग्य पद्धतीने करा असं सांगितल्यानंतर ह्या खालच्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आपली मनमानी, त्या ठिकाणी मनमानी म्हणजे कोणाच्या तरी इंटरेस्टमध्ये, एकतर कोणाच्या फार प्रेमापोटी किंवा कुठेतरी आपल्या स्वार्थापोटी त्या अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टी केल्यात असा आरोप मी त्या त्या ठिकाणी त्या मिटिंगमध्येच मांडलेला आहे. जे घडले हे नीट घडलेलं नाही आणि म्हणून आपल्यासमोर या सर्व गोष्टी ठेवलेल्या आहेत, त्यामध्ये घोल होईल याची जाणीव मला असल्या कारणानं त्यावेळेस माननीय महापालिका आयुक्त कम प्रशासक, माननीय जिल्हाधिकारी ठाणे, माननीय महसूल आयुक्त कोकण विभाग आणि माननीय निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना मी इन ॲडव्हान्स पत्र दिले होते की या नवी मुंबईच्या प्रभाग रचना करताना त्या ठिकाणी निश्चितपणे घोल होणार आहे, आपण त्याच्यावर नजर ठेवा. एवढं इन ॲडव्हान्स पत्र देऊनसुद्धा एवढा घोल झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये 3,850 सुमारे हरकती सूचना कुठल्याही महानगरपालिकेमध्ये झालेल्या नाहीत. नवी मुंबई त्याला अपवाद आहे. मी मगाशी नमूद केलं की 1995 पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली, त्याच्यानंतर तिसऱ्यांदा ही प्रभागाची किंवा वॉर्डची रचना होत असताना पूर्वीच्या कालखंडामध्ये कोणाला प्रभाग रचनेच्या अनुषंगानं अधिकारी वर्ग ज्यांच्याकडे जबाबदारी प्रशासनानं दिलेली आहे ते आपल्या अधिकाराचा कितका गैरवापर करतील अशी कधी कोणाच्या मनात शंकासुद्धा आली नव्हती. परंतु यावेळेला माझ्या मनात शंका आल्यामुळेच मी सगळ्या यंत्रणांना हिने ॲडव्हान्स पत्र दिलं होतं. मगाशी आता सागर नायकांनी आपल्याला ज्या सगळ्या गोष्टी दाखवल्यात त्या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालय, माननीय उच्च न्यायालय, माननीय निवडणूक आयोग यांचे निकष असे असतात की एकूण शहराची लोकसंख्या भागिले त्या ठिकाणी असलेली नगरसेवक संख्या, आपल्या शहराची 122 नगरसेवकांची संख्या लक्षात घेता एकूण लोकसंख्येला त्यातनी जर भागलं तर साधारण 27,000 आणि वरती कधी 150-200 नागरिक त्या ठिकाणी एका प्रभागाला पडतात. साधारण 9,000 नागरिक हे एका वॉर्डला पडतात. असं असताना ज्यांच्याकडे फार विश्वासानं प्रशासनाचा सन्मान जनसामान्यामध्ये व्हावा अशा अपेक्षा असताना ज्यांच्याकडे जबाबदारी दिली त्या लोकांनी मगाशी सागर नायकांनी सांगितल्याप्रमाणे एका विशिष्ट भागामध्ये जी ज्याची लोकसंख्या 20% आहे नवी मुंबईच्या, त्या ठिकाणी 5 नगरसेवक वाढले आणि राहिलेल्या 80% भागाकरता 6 नगरसेवक फक्त उरले. सर्वसामान्यतः सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि निवडणूक आयोगाचे साधारण निकष असे असतात की शक्यतो तुम्ही गाव तोडू नका, झोपट्टीतली वस्ती तोडू नका, नोड तोडू नका, सेक्टर तोडू नका, मुख्य रस्ते याचं विभाजन करू नका. परंतु या ठिकाणी काही लोकांचं हित जपण्याकरता विशिष्ट त्यांच्या प्रेमाच्या प्रभावाखाली गेलेले लोक की दबावाखाली गेलेले लोक की त्यांच्या स्वतःच्या स्वार्थाकरता प्रेरित झालेले लोक, म्हणजे लोक म्हणजे ते अधिकारी वर्ग, यांनी या सर्व गोष्टीचा
एकूण सर्वनाश केला आणि ही प्रभाग रचना त्या ठिकाणी निर्माण केली आणि ती प्रसिद्ध केली. त्या प्रभाग रचनेला मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्याकडून हरकती सूचना आलेल्या आहेत. काल सकाळपासून संध्याकाळी सुमारे 6 वाजेपर्यंत या हरकती सूचना चालल्या. माननीय त्या कमिटीला आम्ही विनम्रपणे सांगितलेलं आहे की प्रशासनाच्या विषयी जनसामान्यामध्ये विश्वास वाढवण्याकरता, मगाशी सागर नाईकनी सांगितल्याप्रमाणे जर का अजाणतेपणे चुका घडल्या असतील तर त्या दुरुस्ती करण्याची त्यांना विनंती केलेली आहे आणि त्या अनुषंगानं 10% प्लस मायनस अशा प्रकारची त्या ठिकाणी प्रभाग रचना करून रस्ता न तुटता, त्या ठिकाणी वस्ती न तुटता, गावाचं विभाजन न होता, सोसायटीचं विभाजन न होता अशा प्रकारचे 10% वाढले आणि 10% कमी झाले तर जनसामान्याला त्या ठिकाणी निश्चितपणे आनंद वाटेल. आता काही लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की बाबा गणेश नायकांना काय ह्या प्रभागाच्या रचनेमुळे काय भीती वाटत, भीती अजिबात नाही. मी विनम्रपणे सांगतो, अहंकाराने सांगत नाही. 1995 सालापासून या मुंबईतल्या सुजाण जनतेनं माझ्या नेतृत्वाखाली ज्या पक्षात मी होतो त्या पक्षाला यश दिलेलं आहे. या पुढच्या कालखंडातसुद्धा निश्चितपणे यश मिळणार आहे याच्यात माझ्या मनात तिल मात्र शक्का नाही. माननीय ह्या इलेक्शन कमिशनच्या कमिटीला आम्ही सादर केलेल्या हरकती त्यांनी विचार करून त्याच्यामध्ये जर योग्य बदल, मी असं म्हणणार नाही की आम्हाला पूरक आहे असा बदल, योग्य बदल म्हणजे चुका करताना कमीत कमी किती चुका कराव्यात किंवा एखाद्या माणसाला म्हणजे डोकं दुखतंय त्या त्याला ॲस्प्रिन द्यावी, अनासिन द्यावी, क्रोसिन द्यावी, कॉम्बिफ्लेन द्यावी, कुठल्याही शरीरसुद्धा दुष्परिणाम होणार नाहीत आणि असलेला प्रॉब्लेम संपेल, तर त्याच्याकरता त्यांनी विचार करून आणि बऱ्याच लोकांनी सूचना केल्यात. लोकांनी केलेल्या सूचनांनुसार त्या ठिकाणी बदल घडावा ही अपेक्षा आहे. परंतु तो जर बदल घडला नाही तर मी विनम्रपणे सांगतो माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही जाणार आणि त्यांनी जर का केलेल्या चुका दुरुस्त नाही केल्या, माझं स्पष्ट मत आहे की खरं म्हणजे प्रशासनाच्या विषयी जनसामान्यामध्ये विश्वास निर्माण करण्याकरता यांना ही फार सुवर्ण संधी असताना ह्या लोकांनी त्या सुवर्ण संधीचं मातेरं केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून, कारण प्रश्न काय, त्याला सूचना झाल्या त्या तुम्हाला कॅमेरेवाले किंवा तुम्हाला म्हणजे तुमच्या मोबाईलवाले या लोकांना तिथे त्यांनी प्रवेश दिला नव्हता. काल आम्ही इंडिव्हिज्युअल मी काही आपल्यापैकी यूट्यूबच्या चॅनलबरोबर किंवा इलेक्ट्रॉनिक चॅनलबरोबर मी बोललो काय लोकांना, परंतु काय आतमध्ये घडलं त्याचं स्पष्ट चित्र आपल्या माध्यमातून जनतेसमोर जाण्याची गरज होती आणि त्याकरता आज आपल्याला मी इथं येण्याचं त्रास दिलेला आहे. म्हणजे तुम्ही असं मी त्रासच समजतो की कालच भेटलो आणि आज परत आपल्याला बोलवलं. या पाठीमागे आमचा लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे, लोकशाही सुदृढ व्हावी, कुठल्याही पक्षाच्या माणसाने केलेल्या चुका निश्चितपणे क्षम्य करता येणार नाही. ज्या ठिकाणी वॉर्निंग देण्याची गरज आहे तिथं वॉर्निंग दिली पाहिजे, परंतु ज्यांना आर्थिक भूर्दंड द्यायचा तो दिला पाहिजे आणि कुठल्याही यंत्रणाचा वापर हा पारदर्शकतेनं व्हावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. मी फक्त एकच पुन्हा नमूद करतो की माननीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी, माननीय महसूल आयुक्त आणि माननीय निवडणूक आयुक्त यांना मी ॲडव्हान्समध्ये असा घोल होणार आहे याची जाणीव करून दिलेली असतानासुद्धा हे असं घडलं याचं दुःख मनामध्ये आहे. दिवसा ढवल्या जर अशा प्रकारचं लोकांच्या समोर जर अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी घडवण्याचा कोणाचा इरादा असेल, मी स्पष्टपणे मी पत्र लिहिणार आहे या प्रकरणानंतर माननीय इलेक्शन कमिशनरना आणि मी दिलेली पत्र पण त्यांना देणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांना, आयुक्तांना आणि इलेक्शन कमिशनरना, की इतकं तुम्हाला आम्ही कळूनसुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी हा हलकटपणा केलेला आहे या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, किंबहुना जर कायदेशीर म्हणजे वकिलांशी चर्चा करून इतके पत्र देऊनसुद्धा ज्या लोकांचं गणित जाणूनबुजून त्यांनी कॅल्क्युलेटर बिघडवलेलं आहे त्या लोकांना कोर्टामध्ये खेचण्याची तरतूद आहे का याचासुद्धा आम्ही अभ्यास करणार आहोत. आणि जर ती शक्य असेल तर त्या लोकांना कोर्टात खेचून पुन्हा अशा प्रकारचे दुसऱ्या अधिकारी करणार नाहीत
लोकशाहीचा गला घोटण्याचा प्रयत्न करणार नाहीत, याच्यासाठी निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी दखल घेणार आहोत. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.